नमो नमः। मुलांनो, आज आपण अव्ययमालेतील श्लोक 6 पाहणार आहोत। प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः, प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः, विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः, प्रारब्धमुत्तमजनान् परित्यजन्ति। विघ्न भयेन खलु नीचैः कार्यम न प्रारभ्यते। संकटाच्या भीतीने खालच्या दर्जाची माणसे, खालच्या प्रतीची माणसे काम सुरू करत नाहीत। कार्यम प्रारभ्य विघ्न विहताः भूत्वा मध्याः विरमन्ति। मध्यम प्रतीची जी माणसे आहेत ती कार्य सुरू करतात, पण संकट आलं की मध्येच थांबतात किंवा आपलं कार्य सोडून देतात। विघ्नैहि पुनः पुनः प्रतिहन्यमानाः अपि उत्तमजनाः प्रारब्धं कार्यं न परित्यजन्ति। उत्तम प्रतीची जी माणसं आहे ती संकटांनी पुन्हा पुन्हा पराभूत केले तरीही एकदा सुरू केलेलं काम सोडून देत नाही, एकदा सुरू केलेलं कार्य मध्येच सोडून देत नाही, ते काम पूर्ण करतात। पुन्हा एकदा अर्थ सांगते आहे, खालच्या दर्जाची माणसे संकटाच्या भीतीने काम सुरू करत नाहीत, मध्यम प्रतीची माणसे काम सुरू करतात, कार्य सुरू करतात, पण संकट आले की मध्येच थांबतात। उत्तम प्रकारची जी माणसं आहेत ती संकटांनी पुन्हा पुन्हा पराभूत केले तरी देखील एकदा सुरू केलेलं कार्य सोडून देत नाहीत। पुढचा श्लोक पाहूयात। स्थान भ्रष्टान शोभन्ते दंतः केशान खा नराः, इति विज्ञाय मतिमान स्वस्थानं न परित्यजेत। स्थान भ्रष्टा म्हणजे काय? आपल्या स्थानापासून भ्रष्ट झालेले, आपल्या स्थानापासून स्थानापासून वेगळे झालेले। विज्ञाय म्हणजे काय? जाणून, ओळखून। दंता हा म्हणजे दात, केशा केस, नखा नख, नरहा म्हणजे माणूस, मतिमान म्हणजे बुद्धिमान, स्वस्थान म्हणजे स्वतःच स्थान। अन्वय पाहूयात। स्थान भ्रष्टाः दंताः केशाः नखाः नरः च न शोभन्ते इति विज्ञाय मतिमान नरः स्वस्थानं न परित्यजे। दात, केस, नखे आणि माणसे आपापल्या स्थानापासून दूर झाली की शोभत नाहीत, हे ओळखून, इति विज्ञाय हे ओळखून बुद्धिमान माणसे आपले स्थान, बुद्धिमान माणसाने आपले स्थान सोडू नये, ते त्याला शोभून नाही दिसत। बुद्धिमान माणसाने आपण जे काही आहोत, आपल्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत ते कधीही टाकून देऊ नये, आपलं स्वतःचं स्थान सोडू नये। पुढचा श्लोक। दैवमेवेति संचिंत्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत, अनुद्यमेन कस्तैलं तेलेभ्य प्राप्तुमर्हति। संचिंत्य म्हणजे काय? संचिंत्य हे काय बघा? संचिंत्य हे ल्यबंध अव्यय आहे, म्हणजेच सचिंत्य म्हणजे काय? सचिंत्य म्हणजे विचार करून, सचिंत्य। स्वोद्योगम म्हणजे स्वतःचा उद्योग, स्वोद्योगम। आणि अनुद्यमेन म्हणजे काय? न उद्यमेन, उद्योग न करता, काम न करता, म्हणजेच आळसाने,
दैवम एव इति संचिन्त्य नरः स्वोद्योगं न त्यजेत्। दैव म्हणजे दैवच सगळं करेल, नशीबच सगळं करेल, म्हणून माणसाने आपला उद्योग सोडू नये। अनुद्यमेन तिलेभ्य तैलं कः प्राप्तुम अर्हति। काम न करता, उद्योग न करता तिळापासून तेल मिळवणे कोणाला जमेल? कः प्राप्तुम अर्हति, कोणाला जमेल? तिळातून तेल मिळवणं जमेल का काम न करता? नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काम करायला लागेल। मुलांनो, इथे आपलं अव्ययमाला पूर्ण झालेली आहे आपली, आणि आता जे काही श्लोक झालेले आहेत त्यावर आधारित प्रश्न, त्याची उत्तरं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि जे येणार नाही ते आपण पुढे पाहूयात।